लोधी गल्लीतील एका घरामध्ये 6 तलवारी आणि 1 जांभी आढळला असून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. लोधी गल्लीमध्ये गुन्हे शाखेनं छापा टाकून एका घरातून 6 तलवारी आणि 1 जांभिया जप्त करण्यात आला आहे. या संदर्भामध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी अधिक माहिती दिली. किसन सिंग कल्याण सिंग धनीवाले यास अटक केल्याचं त्यांनी सांगितलं. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या यादीमध्ये त्याचं नाव नाही, परंतु अधिक चौकशी सुरू आहे असंही पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. 12/11/18 रोजी सकाळी आमचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब शिंदे आणि अजित कुंभार यांना बातमी मिळाली की लोधी गल्लीमध्ये एक किराणा दुकानदार आणि सोबत भाजीपाल्याचा व्यवसाय करणारा इसम याच्याकडं हत्यार आहे अशी गुप्त बातमी मिळाल्यानं त्यांनी व्हेरीफाय करायसाठी लोधी गल्लीत गेले. तर उत्तर सदर बाजार जवळ त्याचं घर आहे, त्या एरियात घर आहे आणि त्या घरात गणपती मंदिराजवळ घर आहे त्यांचं. त्या एका रूममध्ये कुलूप लावून एका खोलीमध्ये जवळपास 6 तलवारी आणि 1 जंबिया त्याच्या रूमच्या झडतीमध्ये मिळाले. म्हणजे बातमीप्रमाणे हातात मिळाली. तर ते घर किशन सिंग कल्याण सिंग धनीवाले वयवर्ष 68 यांच्या मालकीचं असल्याचं समजलं आणि त्यांच्याच मालकीच्या त्यांच्या ताब्यात ह्या 6 तलवारी आणि 1 जंबिया मिळालेला आहे. या माणसाचं पूर्वी जर रेकॉर्ड तपासले त्यांच्याकडे जुने काही गुन्हे दाखल नाही, पण भावाचा वाद आहे. रेशन दुकानावर वाद आहे. मागच्या 4-5 दिवसाखाली सदर बाजारला गुन्हा दाखल झालेला आहे यांच्या. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, उपनिरीक्षक कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शंकर मुळे, माने सावंत बायस आदींचा समावेश होता.